आम्ही झाडे जगवली, आम्ही झाडे लावली, आम्ही झाडे जगवली, आम्ही झाडे लावतोय, आम्ही झाडे जगवतोय, आम्ही झाडे लावतोय, आम्ही झाडे जगवतोय, झाडे लावा, झाडे जगवा, आम्ही झाडे लावली, आम्ही झाडे जगवली, आम्ही झाडे लावली, आम्ही झाडे जगवली, आम्ही झाडे लावतोय, आम्ही झाडे जगवतोय, आम्ही झाडे लावतोय, आम्ही झाडे जगवतोय. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू ट्री, टू ट्री. हॅपी बर्थडे टू ट्री, हॅपी बर्थडे टू ट्री, हॅपी बर्थडे टू ट्री. आम्ही झाडे लावतोय, आम्ही झाडे जगवतोय, आम्ही झाडे लावली, आम्ही झाडे जगवली, आम्ही झाडे जगवली, आम्ही झाडे जगवली, आम्ही झाडे लावतोय, आम्ही झाडे जगवतोय. नमस्कार, मी अमोल स्वामी. वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने गतवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त 23 मार्च 2021 रोजी हे चाफ्याचं झाड लावलं होतं आम्ही. तर वाढदिवसानिमित्त लावलेल्या झाडाचा आज पहिला एक वर्ष पूर्ण होऊन एक पहिला वाढदिवस आहे. ते वाढदिवस पहिला वाढदिवस साजरा करताना खूप मनस्वी आनंद होत आहे आणि प्रत्येकाने आपले वाढदिवसानिमित्त असेच वृक्ष लावावे आणि एकच झाड लावावं, पण ते पूर्ण असं जगलं पाहिजे आणि त्याला आपल्या आपण जसं आपल्या मुलाबाळांना सांभाळतो तसं झाडाला आपण जपलं पाहिजे. वाढदिवसानिमित्त सर्वांनी हा संकल्प करावा व एक झाड प्रत्येकाने लावावे. नमस्कार, वसुंधरा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अमोलाप्पा स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी आम्ही हे चाफ्याचं झाड लावलेलं होतं. आज आपण बघतो की त्यांचा वाढदिवस आणि झाडाचा वाढदिवस, झाडाचा पहिला वाढदिवस आणि अमोलजींचा 27वा वाढदिवस या निमित्तानं आम्ही साजरा करत आहोत. या माध्यमातून एक आव्हान आमचं आहे की प्रत्येकानं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक संकल्प करावा, एकत्र वृक्ष लावावं, पण त्या वृक्षाला जगवावं आणि त्या लावलेल्या झाडासोबत आपला वाढदिवस आपण साजरा करावा. अशा पद्धतीचा एक चांगला उपक्रम अमोलाप्पा स्वामी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केला. आज आपण बघतो हे झाड खूप मोठं झालेलं आहे. या झाडांचा आज पहिला वाढदिवस साजरा करताना आम्हाला मनस्वी आनंद होतोच आहे, परंतु या उपक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांना आम्ही आवाहन करतोय की प्रत्येकानं आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं किमान एक तरी वृक्ष लावावं आणि त्या वृक्षासोबत आपला पुढचा वाढदिवस आपण साजरा करावा. धन्यवाद. जय वसुंधरा.